Marajana, Manata Mudra. भारतीय भूलशास्त्र संघटनेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर भिंगाडे सर आणि त्यांची संघटना बेसिक लाईफ सपोर्ट हे गेली 20 वर्षे सातत्याने हे काम करीत आहे आणि त्यातून रुग्ण वाचल्याचेही नोंद आहे। तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे पथनाट्य सादर करीत आहोत। बेशुद्ध पडलाय का? काम कर, कांदा किंवा चपली चा वास दे म्हणजे शुद्धी होईल तो। अरे रे, ते कांदा वगैरे काही तिथे टाइमपास करू नका। एक काम कर, लवकर 108 वर कॉल कर, ऍम्ब्युलन्स लेवल लवकर कर, लवकर कर, लवकर कर। अरे तुला माहिती का, ते आपण किरण भिंगाडे सरांचा ते कार्यक्रम बघितला होता, बेसिक लाईफ सपोर्ट वगैरे, मला वाटते त्याची गरज आहे। तुला येतोय का? चला आपण येतो इकडे। फायदा त्याच्याकडे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा पंधरा अठरा वीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा पंधरा अठरा वीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस। एक दोन तीन बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतात। बेसिक लाईफ सपोर्ट आता हे काय आहे नवीन? अरे कितीही बिकट परिस्थिती असली आणि एखादा पेशंट बेशुद्ध झाला असेल तर त्याला वाचवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट। तुला माहिती नाही? अरे नाही, मला काहीच माहित नाही, मला सांगाल का जरा? हो चल चल, तुला दाखवतो। चल चल तर मंडळी, आपण आत्ताच बघितलं की तीन माणसांच्या प्रसंगावधानामुळे आज एकाचा जीव वाचतो। उद्या तुमच्या परिसरात सुद्धा असं काहीतरी घडू शकतं, तेव्हा तुम्ही घाबरून न जाता त्या माणसाला प्रथम उपचार देऊन लवकरात लवकर रुग्णालयात कसं दाखल करणं हे माहीत असणे गरजेचे आहे। ज्याच्यासाठी तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्ट हे काय आहे हे माहीत असणे गरजेचं आहे। आज आम्ही तुम्हाला ते सांगायला इथे आलो। आता बेशुद्ध माणूस जो बेशुद्ध पडला आहे, सर्वप्रथम तर त्याला एका सपाट जमिनीवर आणून झोपवा। असे आणून त्याला झोपवले की त्याचा त्याचे जे पाय आहेत ते थोडेसे उंचावर आणावे आणि आपण स्वतः त्याच्या खांद्याजवळ गुडघ्यांवर उभे त्याला जोर जोरात हाक मारून सर्वात आधी उठवायचा प्रयत्न। दादा, हा दादा खांद्यावर जर दोन हाक येतही तो उठला नाही म्हणजे तो बेशुद्ध। दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा श्वास चालू आहे की नाही हे बघा। श्वास चालू आहे की नाही हे कसं समजणार? तर त्याची छाती हलते का, त्याचं पोट हलतंय का? नाही हलत। आता तो माणूस बेशुद्ध आहे, त्याचा श्वास चालत नाही आहे, म्हणजे त्याची हृदयक्रिया बंद आहे। ही हृदयक्रिया परत चालू करण्याचा प्रथम उपचार आपण जो देतो त्याला CABप्रक्रिया असं म्हणतात। महत्त्वाची सूचना म्हणजे कोणतीही प्रक्रिया चालू करण्याआधी स्वतःच्या सुरक्षिततेची तुम्ही काळजी घ्यावी। तो माणूस शॉक लागून वगैरे पण पडलेला असू शकतो, तुम्हाला शॉक लागू शकतो त्याला हाताला, तर स्वतःची सुरक्षितता बघायची। दुसरी गोष्ट म्हणजे हाक मारून जोर जोरात आजूबाजूने मदत मागवा, 108 वर ऍम्ब्युलन्सला फोन करावा। हे सगळं केल्यामुळे तुमची कार्यक्षमता। आता तुम्ही म्हणाल हे मी जे CABबोलले ते काय आहे? सी म्हणजे कॉम्प्रेशन, चेस्ट कॉम्प्रेशन किंवा छातीवर दाब देणे। ए म्हणजे एअरवे किंवा श्वसन मार्ग। डी म्हणजे ब्रीदिंग किंवा श्वासोश्वास। चालू करूया कॉम्प्रेशन। आता तो माणूस बेशुद्ध आहे, त्याचा शर्ट लूज केला की त्याच्या छातीच्या मधल्या हाडावर आपला उजव्या हाताचा पंजा ठेवावा, हा असा। त्याच्यावर आपल्या डाव्या हाताचा पंजा ठेवावा आणि बोट एकमेकात अडकवा।
त्या व्यक्तीच्या बरकड्यांना आपली बोट लागणार नाही ती अशी थोडी वर ठेवावी. आता थोडेसे पुढे झुकावे आणि कोपऱ्यात आपले हात असे ताट ठेवावे. सरळ आपल्या वजनाचा पूर्णतः वापर करून त्या व्यक्तीच्या छातीवर 100 प्रति मिनिट अशा प्रमाणाने दाब देणे चालू करावे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तुम्ही म्हणाल हे केल्याने काय होतं, तर हे केल्याने हृदयाचे कप्पे रक्ताने भरतात आणि हा रक्त पुरवठा मेंदू पर्यंत जातो. आता तो ते जे रक्त पोहोचेल त्यातला जो प्राणवायू आहे तो मेंदूला पोहोचेल, म्हणजे तो व्यक्ती शुद्धीवर येऊ शकतो, स्वतः श्वासही घेऊ शकतो. हे झालं कॉम्प्रेशन. दुसरं आहे एअरवे, म्हणजे श्वसन मार्ग. आता काय होतं मंडळी, की एखादा माणूस बेशुद्ध पडला की त्याचं अख्खं अंग सैल पडतं, म्हणजे त्याची जीभही सैल झाली. आता ती जीभ जी सैल झाली आहे ती जाऊन घशात अडकू शकते, ज्यामुळे श्वसनाचा मार्ग बंद होऊ शकतो. आता हे घडू नये त्या माणसासोबत, म्हणून आपण काय करावे, त्याच्या कपाळावर आपला डावा हात ठेवावा हा असा, आणि डोके थोडे तिरके करावे. आपल्या उजव्या बोटा हा बोटांनी त्याची हनुवटी पकडून मान वर उचला आणि त्याचं डोकं तिरकं करावं. आता हे केल्याने काय होतं, हे असं केल्याने की घशात जी पडलेली जीभ असते ती मग बाहेर पडते, ज्यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो. की तो व्यक्ती जागेवर शुद्धीवर येऊन श्वास घ्यायला लागला तर त्याला कसलेही अडथळे होणार नाही. एवढं करूनही तो व्यक्ती जर जागी झाला नाही तर त्याला कृत्रिम श्वासाची गरज असते. त्यासाठी सर्वप्रथम आपण श्वास घेऊन स्वतःची छाती फुगवावी. डाव्या हाताच्या बोटांनी त्याचे नाक बंद करावे. त्याच्या तोंडावर तोंड घट्ट ठेवून त्याच्या छातीमध्ये हवा फुकावी. छाती हलते किंवा नाही हे पाहावे. 30 वेळा छाती दाबल्यानंतर 2 वेळा श्वास द्यावा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 15, 20, 25, 30. ही क्रिया सातत्याने करणे गरजेचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 15, 20, 25, 30. आणि तुमच्या मदतीला जर एखादी व्यक्ती तिथे असेल उपस्थित तर ही क्रिया अजूनच प्रभावीपणे होऊ शकते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 15, 20, 25, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 15, 20, 25, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर मंडळींनो, तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की बेसिक लाईफ सपोर्ट ही प्रक्रिया कधीपर्यंत चालू ठेवावी. याचे असे उत्तर आहे की जोपर्यंत तो व्यक्ती शुद्धीवर येत नाही किंवा डॉक्टर उपलब्ध होत नाही किंवा आपण जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सातत्याने आणि बिना व्यत्यय घेता चालू ठेवावी. तर आपण बघितलं मंडळींनो, या लोकांना बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे काय आहे हे माहीत असल्यामुळे आज एकाचे कुणाचे तरी प्राण वाचू शकले. आम्हाला माहीत असलेली माहिती आम्ही तुम्हाला लोकांना सांगितली. तुम्ही पण असे समाजामध्ये कुठे काही आढळल्यास तुम्ही पण त्यांना मदत करावी ही नम्र विनंती. बेसिक लाईफ सपोर्टचा योग्य वापर केल्यामुळं आपल्याकडे एक पेशंट वाचलेला आहे. हे जे आता बेसिक लाईफ सपोर्ट वगैरे जे काही जाडेजबडे शब्द वापरले गेले त्याच्यापेक्षा म्हणून ह्याचा उल्लेख हा आपल्या पुराणात सुद्धा आहे की ज्याला म्हणतात सावित्री सपोर्ट म्हणून. सावित्रीने जसं यमाकडनं जसे प्राण मोऱ्याचे सपोर्ट म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे दुसरं काही नाही तर सावित्री सपोर्ट. आणि हा जर माहिती असता तर कदाचित विनोद मेहरा म्हणा, शफी इनामदार, अमजद खान, मीनाताई ठाकरे असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना हा मिळाला असता तर कदाचित वाचू शकले असते. ह्या दोन गोष्टी अगदी फंडामेंटल मी सांगतो की बेसिक, एक म्हणजे सावित्री आसन आणि सावित्री मुद्रा. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर अचानक हृदय बंद पडलेलं तुम्ही ते पूर्वतच चालू करू शकता. सावित्री आसन म्हणजे पेशंटच्या साईडला दोन्ही पाय घालून बसणे, ते सावित्री आसन. सावित्री मुद्रा म्हणजे दोन्ही हात सरळ करणे, कोपऱ्यातसुद्धा न वाकवणे आणि छातीवरती दाब देणे. आपल्याकडे कल्पना आहे की छातीवरती दाब दिल्यानं पेशंट गेला,
तर ही फार चुकीची कल्पना आहे. पेशंट छातीवरती दाब न दिल्यामुळं घेत जातो, त्यामुळं हा एक मोठा गैरसमज आहे आपल्या ह्याच्यात की जे कॉम्प्रेशन जे केलं आहे तुम्हाला जरी माहिती नसेल, ब्रीदिंग द्यायचं माउथ टू माउथ ब्रीदिंग आपण पिक्चरमध्ये बऱ्याच वेळेला बघतो, ते जरी माहिती नसेल तरी चालेल, पण नुसते 30 वेळा कंटिन्युअसली चेस्ट कॉम्प्रेशन कंटिन्युअसली केलं आणि 108 फोन केला तरी आपल्या जवळच्या माणसाची आपल्या घरातल्या माणसाची हृदय बंद पडलेली क्रिया आपण परत चालू करू मेडिकल. तर ही सावित्री सपोर्ट हा जास्त लक्षात ठेवा आणि जेव्हा केव्हा वेळ येऊ नये तुमच्यावर अशी मी अपेक्षा करतो, पण वेळ आलीच तर त्याचा उपयोग. धन्यवाद. सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, खूप चांगलं सर काम करतायत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीतर्फे सरांचं स्वागत.